येते आमोली म्हणून गेला आमोलचे पैसे कुठे आण आले कोणाच्या नावाने आलं ते नाही माहिती. तो मैदानात जाऊया आपण. टॉप फोर मध्ये जाऊन पोहोचणारा दुसरा संघ कोण असेल त्याकरताची लढत. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये सामन्याला सुरुवात करू. एका बाजूने जीत इलेव्हन आकलवली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान शिरवली. पहिला चेंडू समोरच्या बाजूने जोरकस मारलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूवर जोपर्यंत येईल जोपर्यंत चेंडूला उचलेल तिथे मात्र दोन धावा सुखरूपतेने घेतला जातील. दोन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. सुशांत उबाळे आणि त्याच्या साथीनं फलंदाजी करण्याकरता प्रशांत गोवारी हे दोन खेळाडू. निलेश पाटील नीलू आपल्या बॉलिंग मार्क वरून पुनश्च एकदा सज्ज होईल. आपल्या षटकातील चेंडू क्रमांक दोन घेऊन जाण्याकरता यावेळेस स्वतःकरता जागा बनून फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू चांगला राहिला सरळ पडला आणि यष्टरक्षकापर्यंत निघून गेला एक डॉट चेंडू. निठाव चेंडूची सांगायला आपल्याला पाहायला मिळाली. काहीतरी अडथळा असावा फलंदाजाला त्या कारणानं आपली कॅप तो पंचांपर्यंत देतोय. पहिला चेंडू ज्यावर एक दोन धावेचा फटका आपल्याला समोरच्या बाजूने पाहिला. जीत इलेव्हन अकलोली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान शिरवली. एक रंगतदार रफिक फाईट आपल्याला मैदानात अनुभवायला मिळते. यावेळेस चेंडू उजव्या एसटीवर पडला तिकडनं अतिरिक्त बाहेर निघाला पंच योगेश. यावेळेस आमच्यापर्यंत वळले त्याने इशारा केला आहे व्हाईट अतिरिक्त आहे नॉन प्लेबल आहे अतिरिक्त. चेंडूनं धाफलकात वाढ होती. धाफलक वाढते आणि हिकेरीनं पुढे सरकून ते जाऊन पोहोचते तीन या रावसिक्यावर. प्रत्येक चेंडू गणिक एक रहस्य निर्माण होते. प्रत्येक चेंडू गणिक काहीतरी अतिरिक्त चांगलं क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतंय. एक भिवंडी विभागातील नामांकित खेळाडूंचा संघ अकलोली त्यांच्या विरोधात याच विभागातील शिरवली संघातून हात करतोय. हा चेंडू उडवलाय सुशांतनं हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का अमितच्या पासून थोडासा दूर राहिला. अमितनं एक प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न थोडासा तुकडा पाहायला मिळाला. दोन धावा त्या चेंडूवर सहजतेनं अर्जित झाल्या. थोडासा वेगानं जर आणखी धावण्याचा प्रयत्न केला असता तर झेल होऊ शकला असता. योगेश पाटील तेच दर्शवतोय की थोडस संत गतीने धावण्याचा प्रयत्न आणि दोन धावा. सुशांत आणि प्रशांतच्या प्रत्येक षटकाराकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल सद्दा स्पोर्ट्स गणेशपुरी यांच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा पडला उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर निघाला. पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. धाफलक वाढलाय एक न वाढून जाऊन पोहोचते सहा या रावसंख्येवर. शिरवली संघ आणि त्यांच्या सोबत त्यांचे खूप सारे पाठीराखे आपल्याला पाहायला मिळतात डगआउट मध्ये. आणि गरज आहे जेव्हा एक गाव एक संघ आपण खेळतो तेव्हा आपल्या सोबत आपल्या गावाचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. तो गाव आपल्या सोबत असेल ना तेव्हा आपल्याकडनं निश्चित रूपानं चांगली कामगिरी होते. आणि त्या पाठीराख्यांच्या सपोर्टनं शिरवली संघ त्यांच्या विरोधात जीत इलेव्हन अकलोली त्यांच्या सोबतही खूप सारे पाठीराखे आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र विकेट मिळतीय फलंदाज बाद. चेंडू जाऊन डायरेक्टली इष्टांवर आदळला. इथे मात्र विकेट मिळाली फलंदाजाला माघारी परतावं लागलं. एक विकेटचं पतन झालंय पहिला हादरा टीम जय हनुमान शिरवलीला. नवीन फलंदाज या संघाचा तारणहार या संघातील सर्वात महत्वाचा खेळाडू या संघातील जी काय जबाबदारी ज्या खांद्यांवर सुपूर्द असते तो निलेश शेलका मैदानामध्ये जातोय. खूप वर्षाचा दांडगा अनुभव खूप चांगलं क्रिकेट सातत्यानं त्याने खेळलंय. मागच्या 8 ते 10 वर्षात या खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीने प्रभावित केलंय. मागच्या 7-8 वर्षात निलेश शेलका त्याचं पदार्पण जेव्हापासून झालंय तेव्हापासून या टेनिस क्रिकेटच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये त्याचा एक वेगळा दबदबा राहिलाय. तो निलेश शेलका नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय आणि यावेळेस फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल डावखुरे हाताचा एक प्रतिभासंपन्न खेळाडू. कारण बोट्यावर मोजण्या इतके डावखुरे हाताचे खेळाडू जे यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्यापैकी एक म्हणजे निलेश शेलका. यावेळचा चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र जोपर्यंत फील्ड होईल जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल एक धाव निलेश शेलकाला मिळेल एक धाव ती टीम शिरवलीला मिळेल. निलेश जाऊन पोहोचेल एक या रावसंख्येने आपलं वैयक्तिक खातं उघडेल तर टीम शिरवली जाऊन पोहोचेल ती 7 या रावसंख्येवर. या षटकातील आतापर्यंत चेंडू जर आपण पाहिले
पाच चेंडू का खेळ कंप्लीट झाला. या पाच चेंडू नंतर सात धावा. निलेश न यावेळेस थोडस बंदिस्त ठेवलंय, थोडस थांबून ठेवलंय. निलेश कायम प्रभावी अस्त्र म्हणून अकलोल टीम करता त्याने काम केलंय. या गोलंदाजानं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मेडन प्लस दोन विकेट असं एक षटकी हाताळलंय. त्यामुळे तो गोलंदाज निलेश पाटील, योगेश पाटील याचा बंधू जो गोलंदाजी करतोय. यावेळेस सुंदर फटका, एक चांगला फटका, स्वतःकडे जागा बनवली. थर्टी यार्ड सर्कलच्या डोक्यावरनं खेळला गेला आणि तदनंतर मग चेंडूला थांबवणं कठीण. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होईल, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूवर येतोय खणखणीत चौकार. या चौकारनं धावफलक 11-11. निलेशचं पहिलं षटक समाप्त झालं आणि निलेशच्या पहिल्या षटकानंतर आता मात्र बॉलिंग मार्क वरनं जय पाटील. अकलोली टीम मधला एक नवा खेळाडू ज्यानं खूप चांगल्या पद्धतीनं मागील एक दोन वर्षात प्रभावित केलंय. जेव्हापासून त्यानंही पदार्पण केलंय त्यानंही आपली एक वेगळी छाप सोडली आहे. अकलोली टीम करता एक तारणहार मी म्हणेन, कारण हा एक नवीन खेळाडू जो असा तयार झालाय, जो फलंदाजी ही खूप चांगल्या पद्धतीनं करतोय आणि याच टीम अकलोली करता त्यानं गोलंदाजी ही सातत्यानं प्रभावी केली आहे. या मैदानात त्यांनाही आपली एक वेगळी छाप, एक वेगळी ओळख निर्माण केली. तू जय. आठ चेंडूत एक सामना त्यानं त्याच्या फलंदाजीनं संपवलाय. तू जय यावेळेस बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस चेंडू फुलर लेंथवर हाताळा गेला, जिथनं एक धावेपेक्षा जास्त मिळण्याची शक्यता नाहीये. एक चांगला चेंडू फुलर लेंथ हे अस्त्र यावेळेस वापरतोय आणि फुलर लेंथ हे अस्त्र यावेळेस कामयाब होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अचूक टप्पा जयच्या माध्यमातून हाताळला जातोय आणि याच सर्व कारणांमुळेच या खेळाडूला पुढे आणलं गेलं. सातत्यानं त्याला प्रमोट केलं जातं आणि हे गेकाव एक जे फॉर्मॅट आहे त्यामधनं झालं पाहिजे. आपण आपल्या नवीन खेळाडूंना संधी दिली पाहिजे. नवीन खेळाडूंना आपण जेवढी जास्त संधी देऊ तेव्हा आपला संघ पुढे पुढे उत्तरोत्तर चांगली कामगिरी करत जाईल आणि यावेळेस ते होताना दिसतंय. जय. वन्स अगेन आपल्या बॉलिंग मार्क वरनं सज्ज होईल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जाण्याकरता आणि हवेस त्याच्या समोर स्ट्रायकर एंड करणं फलंदाजी करण्याकरता उभा असेल फलंदाज प्रशांत गोवारी. एका चौकार निशी हा फलंदाज फलंदाजी करतोय. हवेस पुन्हा एकदा एक सुंदर अप्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरचं ते क्षेत्र, मात्र सुंदर फिल्डिंग, चांगले एफर्ट अमितच्या माध्यमातून तिकडे पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर पद्धतीने त्यानं चेंडूला फील्ड केलं. तिकडनं दोन धावा मिळाले, ज्या दोन धावांनी धावसंख्या दोन न वाढली आणि दुहेरीनं वाढून हे धावफलक पुढे सरकून जाऊन पोहोचलं ते 14-14 या धावसंख्येवर. वन शॉट असा इशारा पंचाने दिलाय. एक धाव यावेळेस गणली जाईल, कारण थोडीशी चुकी धावा घेताना दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून झाली. निलेश शेलकांती चूक यावेळेस तपासूनही पाहतोय आणि पुन्हा एकदा माघारी येतोय आपल्या क्रीज कडे. मात्र जय काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज, थोडस बंदिस्त ठेवलंय, थोडस बांधून ठेवण्याचं काम तो करतोय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या बाजूने सुंदर फटका खेळला गेला, आता मात्र थांबवणं थोडस कठीण आहे. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, चार धावा. एक चांगला फटका यावेळेस पाहायला मिळाला. प्रशांत गोवारी तंत्र शुद्धता दाखवतोय. जितना क्षेत्ररक्षक हलवला जातोय त्या क्षेत्रात फटके खेळून धावा मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे एक चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. यावेळेस पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न केला, थोडासा बॅकफुटला गेला. बॅकफुटला झाल्यानंतर स्वतःकरता जागा बनवली आणि तिकडनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला, ज्यावर एक धाव मिळाली. ज्या एकेरी धावेनं धावसंख्या वाढली एक न वाढून धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोचते ती 18 या धावसंख्येवर. या षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चार चेंडूचा खेळ समाप्ती, अखेरीस धावफलकावर 18 धावा. स्वतःकरता जागा निर्माण करून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. ही चांगली गोष्ट, ही चांगली बाब आहे आणि ही चांगली फलंदाजी आपल्याला अनुभवायला मिळतीये. फलंदाज जय.
आतापर्यंत चार चेंडूत फक्त सात धावा खर्च केल्यात. या मैदानाच्या तुलनेत ती एक चांगली किफायती गोलंदाजी निश्चित रूपाने आपण म्हणू शकू. तो जय आपल्या षटकातील पुढचा चेंडू स्ट्रायकर एंडचा फलंदाज निलेश शेलका करता. हवेस निलेशन खराब फटका, मात्र त्याहूनही खराब क्षेत्ररक्षण आहे. जेवढा फटका खराब त्यापेक्षा खराब तर यावेळेस क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तब्बल दोन धावा निलेश शेलकाला आपण जीवदान दिलंय आणि हे जीवदान आपल्याला महागडं ठरेल यामध्ये कुठलीही शंका नाहीये. एक असा खेळाडू आहे जो या सामन्यावर एक बलाढ्य टोटलची जोड घालू शकतो. पाच चेंडूचा खेळ एकंदर समाप्तीला आला. या पाच चेंडूनंतर धावफलकावर 20 ही धावसंख्या लागली गेली. अजूनही या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. अंतिम चेंडूवर एखादा मोठा फटका, एखादा षटकार, एखादा चौकार, जिथनं थोडीशी आणखी पकड घट्ट, तिथनं आणखी मोठीशी टोटल आपल्याला पाहायला मिळू शकते. जय. यावेळेस थोडीशी दिशा भरकडली, यावेळेसची लाईन थोडीशी भरकडली, चेंडू थोडासा अतिरिक्त बाहेर निघाला, पंचाने त्याला वाईड म्हणून करार केला आणि या वाईड न धाफलकात वाढ झाली, जाऊन पोचली 21-21 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत पाच चेंडू आणि 21 धावा, एक अतिरिक्त चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. यावेळेस निलेश शेलकानं पुन्हा एकदा स्वतःकरता जागा बनवली, तर मात्र चुकी आणि बाद धावचीच्या स्वरूपाने विकेट मिळेल. निलेश शेलका बॅक टू द डगआउट. निलेश शेलका सारखा एक महत्वाचा खेळाडू टीम आकलोलीनं धावचीच्या स्वरूपाने यावेळेस माघारी परतवला. तिसरं षटक यावेळेस प्रगती पथावर येईल. तिसऱ्या षटकाकरता बॉलिंग मार्क वरनं स्वतः योगेश पाटील योगी जो बॉलिंग मार्क वरनं सज्ज होईल. एक दांडगा अनुभव या टेनिस क्रिकेट विश्वाचा. टेनिस क्रिकेट विश्वात कित्येक वर्षापासून एक वेगळी ओळख, एक वेगळं आपलं अस्तित्व त्यानं निर्माण केलं. तर योगेश पाटील सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्क वरनं. या योगेश पाटील कशा पद्धतीचा मारा करतोय, योगेश पाटीलच्या माध्यमातून कशा पद्धतीची गोलंदाजी होतीये. योगेश पाटीलची फलंदाजी तर प्रत्येकाला ज्ञात आहे, प्रत्येकाला ती फलंदाजी माहिती आहे, मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून योगेश पाटील किती प्रभावी ठरतोय ते या आमदार चषक 2020 माध्यमातून पाहायचंय. बघूया योगेश पाटील कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. पहिला चेंडू, नवे सुंदर फटका 38 सर्कलला भेदलाय आणि त्यानंतर मग चेंडूला थांबवणं कठीण असेल. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चमकार, चार धावा. थँक्यू. चौकारांची संख्या जर आपण पाहिली, तीही नेल्सनवर जाऊन पोहोचले. 222 चौकार या स्पर्धेतले पूर्ण झाले. चौकार आलाय, चार धावा आल्यात आणि खूप सुंदर पद्धतीचे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस उडवलाय चेंडूला नितीन सोमन, हा ब्रँड आहे शिरवलीचा, ब्रँड आहे षटकार. आपल्या मुख्य मंचावर आपले मान्यवर पाहुणे उपस्थित आहेत, आपण त्यांचा आदर सत्कार आणि सन्मान इथे करणार आहोत. मुख्य मंचावर उपस्थित सन्माननीय गणेशजी जाधव साहेब आपण ज्यांचा सन्मान आणि सत्कार या मंचावर करणार आहोत. मी प्रणयजी कासार साहेबांना विनंती करेन की आपण गणेशजी जाधव साहेबांना या स्पर्धेची एक आठवण, या स्पर्धेचं एक सन्मान चिन्ह, बहुजन विकास आघाडीचं प्रतीक शिटी ही निशाने असलेले हे सन्मान चिन्ह आपण त्यांना देऊन त्यांचा सन्मान करावा. गणेशजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान गणेश जाधव साहेबांचा इथे केला जातोय. प्रणयजी कासार साहेबांच्या शुभ हस्ते गणेशजी जाधव साहेब जेही चांगल्या क्रिकेटला लाईक करतात, चांगलं दर्जेदार क्रिकेट नेहमी त्यांना पाहायला आवडतं आणि त्याकरता ते उपस्थित राहत आहेत. धफलकावर आपण धावसंख्या पाहिली, ती तब्बल धावसंख्या जाऊन पोचली होती 31-31 या धावसंख्येवर.
नितीन सुमन मैदानात ना गरजतोय बरसतोय धावा एकवटवतोय आणि या फलंदाजामध्ये ती काबिलियत आहे कॅपेबिलिटी आहे खूप चांगलं क्रिकेट खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर क्रिकेट त्याने खेळलंय सातत्याने या टेनिस क्रिकेटच्या विश्वात तो स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय आणि यावेळेस नितीन सोमन ना एक सुंदर फटका अर्जित केला ज्यावर षटकार मिळाला वन्स अगेन नितीन सोमन दॅट्स द क्रॅकिंग स्ट्रोक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ही ताकद आहे नितीन सोमनची व्ही शेप हे या क्षेत्र फलंदाजाचं आवडतं क्षेत्र आणि त्या व्ही शेप मध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार भोईसर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार सन्माननीय राजेश दादा पाटील यांचे सुपुत्र शिवम राजेश पाटील यांचा आज वाढदिवस आहे ते इथे उपस्थित होत आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा असतील हॅपी बर्थडे आपल्या वाढदिवसाच्या आपल्याला लक्ष लक्ष शुभेच्छा या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं जय महाराष्ट्र मित्र मंडळ भाताने आणि आमच्या संपूर्ण या टेनिस क्रिकेट विश्वाच्या खेळाडूंच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा मॅच बॉल आलाय तो घ्यायचा योगेश पाटील आणि त्यावर सामना आपण सुरू करायचा योगेश पाटील महागडा ठरतोय दोन षटकार एक चौका नितीन सोमन मैदानात गरजतोय अप्रतिम फटकेबाजी करतोय सुरेख स्ट्रोक त्याच्या बॅटमधन पाहायला मिळत आहेत पुढचा चेंडू त्यावेळेस वाचण्याकरताचा प्रयत्न वाईड आहे अतिरिक्त आहे धावसंख्या वाढते एक न वाढून धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 38-38 या धावसंख्येवर तीन चेडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय तीन चेडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावर 38 धावा योगेश पाटील थोडस दडपण त्याच्यावरचही वाढताना यावेळेस पाहायला मिळतंय यावेळेस चांगला चेंडू आहे फ्लाइट दिली चेंडू मध्ये थोडस अतिरिक्त बाउन्स निर्माण केला आणि चेंडू यष्टरक्षकापर्यंत पोहोचवला एक डॉट निर्धाव चेंडूची सांगता या षटकातील आतापर्यंत चार चेडूचा खेळ संपलाय धाफलकावर 38 ही धावसंख्या आपण पाहतोय अजून या षटकातील दोन चेडूचा खेळ शेष आहे योगेश पाटील त्यानं पहिल्या तीन चेडूत तब्बल 16 आणि एक वाईट 17 धावा खर्च केल्यात हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या एष्टीवर खूप बाहेर पडलाय अतिरिक्त धावसंख्येत भर होते धावसंख्या वाढते एक न वाढून 39-39 पर्यंत जाऊन पोहोचली आहे एक चांगली टोटल उभारती आहे शिरवली संघाला ज्या टोटलची अपेक्षा आहे 60 ही टोटल खूप योग्य असू शकते आणि त्यापर्यंत ते पोहोचण्याचा चांगला प्रयत्न करत आहेत त्यावेळेस नितीन सोमन ना चेंडूला खूप जास्त उंचीवर खेळलाय आणि त्यामुळे त्याने सोडलाय नितीन सोमनचा झेल सोडला हा झेल सोडणं म्हणजे मॅच सोडण्यासारखं आहे बघा आक्रोश किती होतोय टाळ्या शिट्या दोन्हींचा गजर वाढतोय कारण नितीन सोमनचे एमएट टीम शिरवलीला माहिती आहे नितीन सोमन कशा पद्धतीचा फलंदाज आहे ते योगेश पाटीलला माहिती आहे आणि त्यामुळेच त्यानं ज्या रोषानं क्षेत्ररक्षकाकडे पाहिलंय खराब क्षेत्ररक्षक जीवनदान मिळतंय यावेळेस नितीन सोमनला नितीन सोमन सारख्या फलंदाजाला आपण जीवदान देत आहे जे महागडं निश्चित रूपाने आपल्याला ठरू शकतो कारण हा फलंदाज अप्रतिम फलंदाजी करणं जाणतो यावेळेस जीवदान दिलंय मग भुगताही फळ जीवदान दिलंय तर मग चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 6 धावा पारितोषिके येत आहेत नितीन सोमनच्या या इनिंग करता पारितोषिकांचा वर्षाव आमच्यापर्यंत पोहोचतोय वैभव जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे आणि जितू पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक 600 रुपयाचं हे कॅश प्राइज नितीन सोमन काय इनिंग खेळतोय जीवदान खूप महत्वाचं आहे जीवन दान दिलं तर मग तो फलंदाज आपल्यावर धावसंख्येची जोड यावेळेस देईल आणि ते होताना दिसत आहे
अनमोल पाटील बॉलिंग मार्क वर येतोय, त्याच्या हातात चेंडू दिला गेला, त्यावेळेस तो कसा मारा करेल, तो कशी गोलंदाजी करेल यावरही लक्ष आहे. त्याच्या साथीनं फलंदाज प्रशांत गोवारी तीन चेंडूने त्यांना फेस केले, सात धावा त्यांना दाखल कव्हर लावल्यात. प्रशांत गोवारीच्या बॅट मधनं अजूनही षटकार पाहायला मिळालेला नाहीये, मात्र तो प्रशांत गोवारी या शेवटच्या षटकात ती इनिंग साकारेल का हे पाहायचं. पहिला चेंडू अनमोलचा स्ट्रायकर एंडचा फलंदाज प्रशांत गोवारी करता. पहिला चेंडू मिस झालाय, इथे मात्र क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे आणि लॉंग स्टॉपचं जे क्षेत्र आहे ते वेगवान आहे, तिकडे मग चेंडू थांबणार नाही, वेगाने निघून जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार चार धावा. थँक्यू. अकलोली टीमच्या विरोधात शिरवली संघाचा जो परफॉर्मन्स आहे तो अप्रतिम आहे, खूप सुंदर परफॉर्मन्स ते देत आहेत, खूप चांगलं आणि अप्रतिम क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, धाफलक तब्बल 51. त्यावेळेस ऑनसाईडच्या दिशेनं जोरकस मारण्याचा प्रयत्न, एक धाव तर तिथे सहजतरे मिळेल, एकच धावर समाधान मानलं जाईल. कारण नितीन सोमन ज्या भरात आहे, नितीन सोमन ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, नितीन सोमन ज्या पद्धतीने चेंडूला कलेक्ट करतोय ते खूप चांगलं आहे आणि त्या माध्यमातून धावा खूप चांगल्या पद्धतीने वाढत आहे. धाफलक 52 धावांवर, चार चेंडू शेष आहेत, यातले किती चेंडू नितीन सोमन फेस करेल आणि त्यातले किती बाउंड्री लाईनच्या बाहेर असतील की किती बाउंड्री लाईनच्या आत असतील हे आपल्याला पाहायचं आहे. सज्ज होईल अनमोल, यावेळेस चेंडूला भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार चार धावा. आता मात्र योगेश पाटील याला कळलंय की नितीन सोमनला आपण जे जीवदान दिलंय ते किती महागडे ठरतंय. नितीन सोमन सारख्या एका महत्वाच्या खेळाडूला आपण निर्णायक क्षणी जीवदान देत आहे, कारण मिडल ऑर्डर मध्ये तो आला होता क्रमांक 4 वर, त्याला त्या क्षेत्रात आपण जीवदान देणं थोडस महागड पडलंय. अनबॉल पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्क वरना, पुढचा चेंडू नितीन सोमन करता. हा चेंडू चांगला आहे, यावेळेसची फ्लाईट चांगली, यावेळेसचा बाउन्स चांगला आहे, चेंडू टप्पा खाल्यानंतर यष्टरक्षकापर्यंत निघून गेला निर्धाव. सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरनं या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक, दॅट्स द ब्युटिफुल स्ट्रोक, लॉन्ग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सी मारे कपार, षटकार 6 धावा. धावफलक तब्बल 62 या धावसंख्येवर. या षटकात आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकूण 14 ही धावसंख्या धाफलकावर लागली आहे. नितीन सोमन वैयक्तिक 34 धावांची, 9 चेंडू 34 धावांची जबरदस्त इनिंग, अप्रतिम इनिंग, काय फलंदाजी करतोय. सचिन उबाळे यांच्या माध्यमातून या षटकाराक आता 100 रुपयाचं कॅश प्राइज देते नितीन सोमन करता. काय फलंदाजी करतोय, काय अप्रतिम फटके खेळतोय, चेंडूला काय सुंदरतेने कनेक्ट करतोय. वन्स अगेन चेंडूला उडवलंय आउट ऑफ द पार्क, चेंडू सी मारे का पार्क, कमांड इज जितू पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक येते फलंदाज नितीन सोमन. काय इनिंग खेळलाय, काय अप्रतिम फलंदाजी केली, जोरदार डाया फलंदाजा करता, काय जबरदस्त इनिंग त्यानं साकारली आणि आपल्या संघाकरता एक महत्वाची आणि अप्रतिम अशी अविस्मरणीय विस्फोटक अशी इनिंग त्यानं साकारली. धाफलकावर तब्बल 68 धावा लागल्या गेल्या, विजयाकरता 69 धावसंख्येच एक मोठं टार्गेट सेट केलंय. जीत 11 अकलोली पुढे, यानंतर आपण जाऊया नाणेफेकेकडे, यानंतर एक नाणेफेक आपल्याला पाहायला मिळेल.
गावदेवी चांदीप आणि त्यांच्या विरोधात गावदेवी शिवनसई दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपली नाणेफेक केली जाईल गावदेवी चांदीप आणि गावदेवी शिवनसई. तरी ते मात्र नाणेफेक केली जाणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार इथे जोडले जातील. टीम संदीप आणि त्यांच्या विरोधात खेळ करण्याकरता इथे सज्ज होतीये ती टीम शिवनसई. शिवनसई आणि संदीप दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मी शिवम पाटील जो बड्डे बॉय आहे आजच्या दिवसात त्याचा वाढदिवस आहे. अभिष्ट चिंतन आहे त्याचं आणि त्याचा आपण वाढदिवसानिमित्त त्याला लाख लाख शुभेच्छाही दिल्यात. आपल्या टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतोय आणि त्याच्या शुभस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार शिवनसई संघ इथे कॉल देणार आहे. नाणेफेक होती कॉइन स्पिन केला गेला. संदीप संदीप संघ इथे नाणेफेक जिंकली. धन्यवाद शिवम. आपण मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घ्या. तर नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून सर्वात आधी निर्णय काय घेशील? फिल्डिंग करायची. साधारण आतापर्यंत या मैदानाचा आपण हिस्सा राहिलात. खूप चांगला क्रिकेट खेळला. मोठ्या टोटल इथे उभ्या राहत आहेत. तर मग आपण शिवनसई संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 च्या आत मध्ये रोखायचंय. यावेळेस काही बदल आहे आपल्या संघामध्ये की ज्या टीम बरोबर आपण इथवर पोहोचलाय त्याच टीमच्या बरोबर असेल? सेम टीम आहे. सेम संघ असेल. कसा वाटला एकंदर या मैदान एक खेळपट्टी आणि या स्पर्धेत खेळताना कसा वाटला? चांगलं वाटलं. आम्ही पण स्वतः आयोजकच आहेत. यांच्या जोडीलाच आहेत मंडळाच्या. धन्यवाद. शुभेच्छा असतील शिवनसेना संघ. राजेश आपण नाणेफेक हरलाय. साधारण जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजी करावी लागती. मैदानाचा आतापर्यंत जर आपण इतिहास पाहिला तर 80-90 पर्यंत धावा जात आहेत. मग तुझा संघ साधारण किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल? 60-65 पर्यंत पोहोचायचंय. कशी मजा आली एकंदर ही स्पर्धा अनुभवताना आणि ही स्पर्धा खेळताना कशी मजा आली? खूप मजा येते. बघायला सुद्धा मजा येते आणि खेळायला सुद्धा मजा येते. धन्यवाद. या शुभेच्छा असतील. सामना सुरुवात होतोय त्यामुळे आम्ही जातोय समालोचन कक्षात जिथे प्रमोद शेडगे आपल्यासोबत जोडले जातील. आणि नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय तो टीम संदीपनं आणि त्यांनी निर्णय घेतलाय. आम्ही करतोय क्षेत्ररक्षण. धन्यवाद अक्ष पांडव. जे आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतो. एक चांगला कडवी लढत आपण पाहू शकाल. सामन्याला सुरुवात होते. बिग बॅटल बिग मॅच या ठिकाणी आपण पाहू शकतायत. सुनीलजी गरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यावेळेला हार्दिक हार्दिक शब्द सुमनाने आम्ही स्वागत करीत आहोत त्यांच्या व्यासपीठावर. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश शेका. पहिला चेंडू ऑन साइड ला आपण पाहतोय. सुरेख टायमिंग सहित मात्र चेंडूला वळवलं गेलंय. जयच्या बॅट मधून एक कणखर फटका. 6 धावा. एकूण 70 धावांचा पाठला करताना आपण पाहतो. पहिल्याच चेंडूवर दमदार सुरुवात जय पाटील याच्या बॅट मधून आपण पाहू शकाल. खूप छान पद्धतीने हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला निलेश शेकाच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर डावकड्या हाताने. यावेळेला ऑन साइडला जय पाटील. पुन्हा एकदा मात्र फ्लिक केला जातो या चेंडूला. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. 6 धावा. या ठिकाणी जरूर विनंती करेन वैभवजी जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण
या ठिकाणी उपस्थित आहेत, खूप मोठे फॅन आहेत अर्णा संघाच्या। या वेळेला जर षटकार आला असता तर 500 रुपयांचं पारितोषिक जय पाटील याच्यासाठी आलं असतं। सौरभ भोईर तिथपर्यंत पोहोचत नाहीये, सुशांत दुबाळे मात्र बॅकअप करतोय। तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या या ठिकाणी वैभवजी जाधव, मी कॅमेरामॅनला विनंती करेन, दिलीप भोईर, चित्ररंग बांगड या ठिकाणी उपस्थित आहेत, स्पेशल व्यक्ती आहेत, खास करून आम्हाला जरूर ज्या वेळेला शिरपारक मैदानात आम्ही समालोचन करत होतो त्यावेळेला नारायणजी मानकर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की अमेरिकेत हा स्पेशल शब्द वापरला जातो आणि तो स्पेशल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। जोरदार टाळ्या द्या या व्यक्तिमत्त्वांसाठी। क्रिकेटवरची जिद्द, प्रेम, क्रिकेटवरचा जिव्हाळा, खूपच धन्यवाद चित्ररंग बांगड सर, आपलं या मैदानात हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत। क्रिकेटवरचं जिव्हाळा तुम्ही जपतायत त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय। धावसंख्या 18 धावा, अप्रतिम सुरेख पद्धतीने ऑफ साइडला फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय। चिप शॉट प्रशांत गोवारी एकाच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करून मात्र चेंडूला यावेळेला दिशा मात्र देण्याचं काम केलं गेलं ते जय पाटील या फलंदाजाने, कम्मालीची फलंदाजी। जय पाटील मात्र या ठिकाणी दर्शवतोय, जरी निलेश एका एक चांगला गोलंदाज असला तरी सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत की चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करत असताना या ठिकाणी तुटून पडले, हुकूमत गाजवतोय निलेश एका या गोलंदाजावर। यावेळेला फुल टॉस चेंडू होता, पंच मात्र या ठिकाणी फत आहेत, सांगतायत नाकारतायत की मिसिंग द लाईन आहे आणि यावेळेला आपण पाहतोय की बॅटची हिट लागली असावी का कदाचित की नाही, मात्र लेगबाईचा इशारा या ठिकाणी आपण जरूर पाहतोय। एकदा वर्जित केली जाते लेगबाईच्या इशाऱ्याने, एकदा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20 धावा, 20 रन ऑन दी बोर्ड लागल्या होत्या, 21 धावा क्षमस्व 21 रन। पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये 21 धावा येत आहेत, दमदार सुरुवात। जरी 69 धावांचं भलं मोठं लक्ष असलं तरी सुद्धा मी हार मानणाऱ्यांमधला नाहीये हे मात्र जय पाटीलने दर्शवून दिलं गेलंय। जयची कमालीची फलंदाजी आज विश्वासाला मात्र सार्थ कामगिरी करतोय। योगेश पाटील जरी इंजुरी असली तरी सुद्धा क्रिकेटवरचं जिव्हाळा त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो। पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 21 धावा, स्टार्ट तर चांगली झाली नो डाऊट, जसं नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात मात्र जय याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते। प्रशांत गोवारी विकेटच्या शोधामध्ये असेल, डॉट चेंडू खूप मायने राखेल, पहिलं षटक महागडे षटक ठरलं गेलं। निलेश दामोदर शेका यांच्या पिताश्री मॅच पाहण्यासाठी नेहमी सातत्याने येत असतात, प्रकाश जाधव असतील, मांजे कंपनी असेल, उबाळे कंपनी असेल, कमळाकर जाधव, प्रकाश जाधव यांचे पिताश्री हे सुद्धा मात्र मॅचचे खूप मोठे फॅन आपल्याला पाहायला मिळतात। क्रिकेट गर्दी आहे, धावांची गती स्कोरबोर्डवर 21 रन, 21 धावा। फुलटा चेंडू आणि या वेळेला मात्र वाक्य म्हणावंच लागेल, तोफा आयता कबूल किया आ बैल मुझे मार, 6 धावा। थँक्यू टू थँक्यू। 27 धावा तब्बल या वेळेला पाहायला मिळतात, जैन नावाचं वादळ घोंगावलंय इन ऍक्शन मध्ये। हेमेंद्र गरत विश्वजीत ठाकूरचे मोठे फॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज प्रशांत गोवारी। यावेळेला करण्याचा प्रयत्न होता परंतु खूपच बाहेर असल्या कारणानं आशुतोष व्यवहार या ठिकाणी वळत आहेत, व्हाईटचा इशारा करत आहेत, धावसंख्येत भर होत आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 28 धावा, 28 रन। दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय, आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जे महाराष्ट्र मित्रमंडळ भाताने आयोजित आमदार चषक, जे वॉच करत असतील युट्यूबला, श्रोते ऐकत असतील त्यांना सुद्धा धन्यवाद। ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका, फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट, 4 धावा, magnificent shot, this is a beautifully timing, 4 धावा आहेत। थँक्यू टू थँक्यू। टप्पा पडल्यानंतर थोडस शॉर्ट चेंडू होता, बॅकफुटला गेले, सुरेख पद्धतीने मात्र ऍडजस्टमेंट केलं स्वतःला।
जागा बनवली, रूम दिला आणि या वेळेला आपण पाहतोय चौकार, स्वीपर कवर आणि एक्स्ट्रा कवरच्या अगदी मधोमध एक मोठा गॅप पाहायला मिळाला आणि चार धावा येतात. दुसऱ्या षटकातील दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि धावसंख्या 32 धावा, ज्यामध्ये 8 चेंडू मध्ये 30 धावा. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला मॅन इन फॉर्म मिस्टर जय एकाकी खिंड लढवतोय, आक्रमकता सिद्ध करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर ऑफ साइडला. पुन्हा एकदा मात्र स्वीपर कव्हर मध्ये निलेश शेखाने मात्र चुकी तर केले. नितीन सोमान मात्र या ठिकाणी आपण पाहतोय हे काय चाललंय, फेका फेकी अबा दुबीचा खेळ लहानपणीचा आठवेल अशा पद्धतीने मात्र दृश्य पाहायला मिळतं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 34 धावा. इट इज नो यूज क्राईंग टू होर्स स्प्लिट मिल्क, दूध ओतू केल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. निलेश शेखा नो डाऊट एक चांगल्या प्रकारचा खेळाडू, परंतु या ठिकाणी मानसिक संतुलन आहे ते मात्र कुठेतरी खालवलं गेलंय आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 34 रन, 34 धावा, 3 चेंडूंचा खेळ. यावेळेला करण्याचा प्रयत्न बॅटचा लीडिंग एज सचिन उबाळे, चुकी करणार नाही, गुड कॅच फलंदाज. DJ Webhoff in the mix. थँक यू. धावांची गती 34 धावा फलकावर 34, विजयासाठी 35 धावांचं लक्ष अजून सुद्धा समोर असेल. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील जवळजवळ 14 आणि 14 चेंडू मध्ये 35 धावा. सामना बॅलेन्सिंग आहे, परंतु काय कमालीचं प्रदर्शन जयने दाखवलं. गुड बॅटिंग, वेल प्लेड, फॅब्युलस बॅटिंग त्याने मात्र त्याचं काम चोख बजावलं. सलामीवीर कसा असावा, फटकेबाजी करणारा कसा असावा त्याने मात्र चोख प्रत्युत्तर दिलं आणि धावांची गती नेऊन ठेवली 34 धावा. विजयासाठी 14 चेंडू 35 धावा हे सामन्याचं समीकरण. जयहनुमान शिरवली वर्ष जीत 11 अकलोली, रुपेश पागे यांनी सौजन्य केलंय जीत 11 अकलोली संघाला. ऑन साइडला मिस टायमिंगचा फटका आणि यावेळेला काय घडलं जातं, ओ माय गॉड. एका क्षणाला तर मी म्हणेन ए कॅच नाही छुटा, ए मॅच नाही छुटा, इस टूर्नामेंट का सपना टूटा. एक धावेने मात्र या ठिकाणी पुढे सरसावतो आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 35. 13 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांचं लक्ष असेल. 13 चेंडू 34 धावा, सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा झेल सोडले तेव्हा तेव्हा मात्र इतिहास रचले गेलेत. चार धावांवर झेल सोडला तिशारा परेरा आणि 264 धावा हिटमॅन रोहित शर्मा मुंबईकरने लगावल्या श्रीलंकन संघाच्या अगेन्स्ट. जेव्हा झेल सोडले ईशांत शर्माने तेव्हा 3 फलंदाजांनी द्वितीय शतक झळकावलं. यावेला करण्याचा प्रयत्न आणि सॉफ्ट डिसमिसल होईल का, परंतु चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा, नाइस टाइमिंग, फॅबुलस बॅटिंग. चला बॅट चेंज करायचे. दीपक लांगे त्या ठिकाणी जात आहेत. 41 धावा या फलकावर पाहायला मिळतात. दोन षटक आणि विजयासाठी लक्षात घ्या 28 धावांचं लक्ष. 12 चेंडू 28 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 41 रन, 41 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावा. दीपक लांगे मात्र या ठिकाणी ते सेवा पुरवत असताना पाहायला मिळतोय स्वयंसेवक म्हणून आजच्या दिवसामध्ये.
12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. योगेश पाटीलला मात्र जरूर जीवदान मिळालंय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर दीपेश अर्थातच दीपू. यावेळेला करण्याचा प्रयत्न पायाचा चेंडू मात्र या ठिकाणी सुंदर रीत्या क्षेत्ररक्षण. क्या बात है, मॅग्निफिसेंट प्रेझेन्स ऑफ माइंड. तर युट्यूब वर जेव्हा जाईल तेव्हा मात्र हे क्षण पाहण्यासारखे असतील. काय कमालीचं मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं, स्वतःला सावरलं आणि जबरदस्त या ठिकाणी स्वतःला जीवाची आकांता आटापिटा प्रेझेन्स ऑफ माइंड ऍक्शन आणि त्याच अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडू यावेळेला फेकला गेला. व्हॉट अ फिल्डिंग. प्रदीप गुवारी आउटस्टँडिंग फिल्डिंग. पुन्हा एकदा गोलंदाज करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. नितीन सोमन चूक करत नाहीये. वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा शाणा होतोय तो नितीन सोमन. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. सागर पाटील आज रिझवण्यासाठी मात्र डीजे ऑपरेटिंग मॅन फ्रॉम अर्नाळा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 42 धावा 42 रन. दोन चेंडूचा खेळ झालाय. महिला कक्षांमध्ये जे पुरुष वर्ग बसलेले आहेत त्यांना विनंती करेन की आपण महिलांसाठी बसण्यासाठी असणास्थान आहे त्या ठिकाणी आपण दुसऱ्या स्टँड मध्ये जाऊन आपण मॅचचा आनंद घ्या. नम्र निवेदन असेल. तर आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 10 चेंडू आणि 27 धावा. अप्रतिम सुरेख चेंडू होता परंतु पंचाकडे दाद मागितली अजय केने. त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत किलेकबाईचा इशारा अजय केने यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 43 धावा. किलेकबाईच्या इशाराने एक धाव. योगेश पाटील इंजुरी आहे परंतु ज्या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती आतापर्यंत आपण पाहतोय. ऑन साइडला सौरभ भोईर एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एकच धावेर समाधान सॅटिस्फाईड व्हावं लागतं. काय आक्रोश होतोय, टाळ्यांचा गजर येतोय आणि एखाद्या संघाला मात्र गावाचा पाठिंबा असणे खूप गरजेची गोष्ट असते. तू घाबरू नको, मी आहे तुझ्या पाठीशी, हेच वाक्य मात्र खूप मोठं असतं आणि तेव्हा मात्र त्याला स्फूर्ती मिळते खेळण्यासाठी गावाकडून. धावांची गती जर आपण पाहिली तर 44 धावा 44 रन. या वेळेला मात्र दीपूला काय मानसिक संतुलन झालं आणि चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः बसतोय आणि या ठिकाणी 4+Y 5 धावा. आठ चेंडू आणि 20 धावांचं लक्ष असेल. 8 चेंडू 20 धावा हे सामन्याचं समीकरण खूप छान पद्धतीने आपण पाहतोय. सामना बॅलन्सिंग होता परंतु दीपेश घरतने काय यावेळेला वाईटचा इशारा फेकला आणि कदाचित हा निर्णायक जो वाईट आणि चौकार या 5 धावा कुठेतरी विचार करण्यास भाग पाडतील. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओवर द विकेटचा मारा. योगेश पाटीलला रिदम मिळालाय. यावेळेला करण्याचा प्रयत्न सौरभ भोईर मात्र तिथपर्यंत पोहोचत नाहीये. खराब ढिसाळ यावेळेला पाहायला मिळालं आणि चौकार येतो. वन बाउंड चौकार 4 धावा. तर मात्र 7 चेंडू आणि 16 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. शॉडम पुलचा फटका होता यावेळेला डबल माइंड मध्ये गेला सौरभ भोईर आणि त्याच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं की 4 ने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते आणि जीत 11 अकलोली हा संघ जाऊन पोहोचते फलकावर 53 धावा. दोन्ही संघांकडून मात्र खूप मोठे समर्थक अकलोली ग्रामस्थ तसेच आपण पाहतो या ठिकाणी शिरवलीचे ग्रामस्थ या स्पर्धेला उपस्थित होत आहेत. यावेळेला फुलटॉस चेंडू आणि रोशन भुमटे मात्र काय कमालीचा प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला. सोपा झेल होता तो मात्र सुटला होता परंतु तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर रोशन भुमटेने कमालीचं प्रदर्शन करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या ठिकाणी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर
दोन धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आता मात्र 14 धावांचं लक्ष्य असेल. दोन धावा येतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 55 एकंदरीत दोन चेंडू आणि एकंदरीत आपण पाहतो 6 चेंडू आणि 14 धावा. एक जबरदस्त चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय कम्मालीचं प्रदर्शन 69 धावा. मात्र या ठिकाणी पाठलाग करताना आपण पाहतोय की कोणतीही नामुष्क उडवली जात नाहीये फलंदाजांवर. फलंदाजाला मुभा दिली जाते, हात खोलण्याची संधी दिली जाते, झेल सुटतायत आणि तदनंतर स्वतःवर मात्र कंट्रोल करत असताना रोशन भोंटे एक बेस्ट फिल्डर आहे. सौरभ भोईर झाला, नितीन सोमन झाला, आपण पाहिलं निलेश शेखाने मात्र एक झेल सोडला. ज्या पद्धतीने मात्र काय कमालीचं प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहतोय. प्रदीप गुवारीने सुरेख पद्धतीने त्या 4 धावा रोखण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस ठरला. आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुशांत सुशील यावेळेला पाहायला मिळतोय. सुशील आपल्या गोलंदाजी मार्कवर येतो डेट बॉल. पंचा निर्णय चेंडू मात्र या ठिकाणी दर्शवतात. सामना बॅलेन्सिंग आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहू शकतो 14 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सुशील योगेश पाटील यांच्या साठी जातोय. ऑफ साइडला तंत्र शुद्ध फटका, इन साइड आउटचा फटका, फ्लॅट सिक्स शॉर्ट ऑफ द मॅच. 6 धावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 61 धावा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचते फलकावर 61 धावा, 5 चेंडू आणि 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. योगेश पाटील काही कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळतं. भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम त्याने हाताळलाय. कित्येक वर्ष या टेनिस चेंडू मध्ये मात्र रुजू आहे. प्रत्येक गोष्ट मात्र त्याला सिच्युएशन नुसार माहिती आहे. वेला मात्र बॅटच लीडिंग एज आणि या वेला मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच सुशांत उबाळे, गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद. 4 चेंडू आणि 8 धावा. तर विजयासाठी 4 चेंडू आणि 8 धावा. योगेश पाटील नावाचं वादळ या ठिकाणी थांबवलं गेलं गोलंदाज सुशीलने. योगेश पाटील या ठिकाणी मात्र निराश हताश मनाने येतोय. यतीन याच्यावर पूर्णपणे जिम्मेदारी आणि नवीन येणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर पंकज. पंकज पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. बिनारचे एक चांगले खेळाडू प्रफुल पाटील आज उपस्थित झालेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. 61 धावा 3 गडी बाद अशी सिच्युएशन आणि 4 चेंडू 8 धावा असं सामन्याचं स्वरूप पाहायला मिळतंय. T20 बॉईज चषक सुद्धा येतोय पुढच्याच महिन्यामध्ये. पहिल्याच वीक मध्ये 2-3-4-2020 राजेश पाटील जे आयोजक आहे T20 चे अध्यक्ष म्हणून रुपेश पाटील. 4 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा मात्र सामना बॅलेन्सिंग सिच्युएशन नुसार मात्र खेळण्याची जी शैली आहे यतीनाची तर सुशील एका साइडला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोडतो, विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळतोय. जतीन त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा येतील का, मात्र या ठिकाणी फेक येईपर्यंत नॉट आउट या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजय या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थोडंसं उशिराने फिके केली जाते आणि त्याच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं यतीनचं. धावांची गती 63 धावा, 3 चेंडू आणि 6 धावा. हा सर्व प्रेक्षकांसाठी मात्र पैसा वसूल मॅच असते. स्टेडियम मध्ये सुद्धा मात्र तुम्हाला अशा मॅचेस पाहायला मिळणार नाही. ते आज भाताण्याच्या मैदानात पाहायला मिळतात आमदार चषक 2020 मध्ये. 3 चेंडू आणि 6 धावा चेसिंग कंपल्सरी आहे हे मात्र माइंड मध्ये फिट ठेवा. 3 चेंडू 6 धावा कमालीचं मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम पंचांकडे दात जरूर मागितले गेले होते आणि या ठिकाणी हा ना करता करता या ठिकाणी आपण पाहतोय जीवाची आकांत आतापिटा केली जाते आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. टाळ्यांचा गजर येतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावा.
कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. निलेश पाटील त्या ठिकाणी नवीन फलंदाज जाईपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टीम मीटिंग घेतली जाते. शिरवली संघ जय हनुमान शिरवली. काय कम बॅक केलाय सुशीलने. मात्र एक सामना अजून सुद्धा आठवतो. सुशीलने मात्र जेव्हा संतोष मडवी पिंट्याची विकेट घेतली होती तेव्हा मात्र त्याला शाबासकी दिली होती सुशीलने. सुशीलला संतोष मडवी पिंट्या दादा या नावाने ओळखला गेला. काय कमालीचं प्रदर्शन केलं होतं पारोळच्या त्या मैदानात. तोच खेळाडू आपण पाहतोय सुशील पुन्हा एकदा उभारताना. नऊ तरुण सितारा खेळाडू, दोन चेंडू आणि सहा धावा. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. गावदेवी चांदीप दोनात करेल गावदेवी शिवनसी संघाला. शेजारील संघ पाहायला मिळत आहेत. अनिकेत पाटील स्वतः मात्र एज अ कॅप्टन म्हणून आज लीड केलं त्यांनी. दोन चेंडू आणि सहा धावा. सुपर मॅच, ऍप मॅग्निफिसंट मॅच. या वेळेला वाईट येतोय पुन्हा एकदा. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत कालचा तो सामना यक्ष इलेव्हन सफाळे वर्सेस गावदेवी धानी. दोन चेंडू आणि विजयासाठी पाच धावा. निलेश शेकार पाठ थोपटतायत, सांगताय तुझा रिदम आहे तोच ठेव तू. दोन चेंडू आणि पाच धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाज आमदार चषक 2020 मध्ये अंतिम चारचे दरवाजे कोणता संघ ठोठावेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. उलटा चेंडू होता मात्र या वेळेला मिस टायमिंग जरूर पाहायला मिळतोय. नितीन सोमन मात्र फेकी करतोय. तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहू शकाल गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र एक चेंडू आणि जवळजवळ जर आपण पाहिलं तर चार धावांचं लक्ष असेल. आक्रोश होतोय अंकित पाटील यांच्याकडून. जर अंकित पाटील यांच्याकडून हजार रुपये येत आहेत परंतु ते कशासाठी तर चेंडू डॉट येईल तर हजार रुपयाचं पारितोषिक आहे. वैभव जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक डॉट चेंडूला. एक चेंडू आणि चार धावा. रुपेश पागी काय लावत आहेत बक्षीस हे पाहायचंय. एक चेंडू आणि चार धावा. जबरदस्त सामना. हजार रुपये क्या बात आहे. षटकार जर येतोय चौकार येतोय तर हजार रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळतं. डॉट साठी हजार रुपये अंकित पाटील वैभव जाधव यांच्याकडून हजार आणि 500. काही कमालीचा. जर मित्रांनो हा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या येऊ द्या. एक चेंडू आणि चार धावा. अप्रतिम जबरदस्त सामना पाहायला मिळतोय आणि अशाच मॅच होतील ही अपेक्षा मात्र प्रत्येक जण बाळगतोय. सलीम शेख सुद्धा मात्र ऑब्झर्व करतायत या सामन्यासाठी. जबरदस्त सामना. योगेश पाटील कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत निलेश जाधव यांना. एक चेंडू आणि चार धावा. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर उजव्या हाताने सुशील. 400 जण मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत क्या बात आहे. जबरदस्त सामना. जसा सनसाई ग्रुप पालघर मध्ये एसपीपी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली ज्यावेळेला आम्ही अनाउन्समेंट केलं की फ्लॅश लाईट ऑन करा आणि काय तो नजारा होता जबरदस्त पाहायला मिळाला. आणि 25,000 मात्र त्या स्पर्धेला जवळजवळ लाईक आणि वॉच करत होते. ती स्पर्धा टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. एक चेंडू आणि चार धावा. टाळ्या थांबू नका मित्रांनो, टाळ्या येऊ द्या. एक चेंडू आणि चार धावा. व्हॉट अ मॅच. कोणता संघ अंतिम चारचे दरवाजे ठोठावेल, कोणत्या संघाला झोप लागणार नाही आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये. एक चेंडू आणि चार धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र आपण पाहतोय हा चेंडू वाईट. पुन्हा एकदा सामना ट्विस्ट. एक चेंडू आणि तीन धावा. या ठिकाणी मात्र कोणत्या पद्धतीने धावा. भाग मिल्का भाग या सिनेमाची आठवण जरूर येईल, या पिक्चरची आठवण येईल. कारण तीन धावा बॅटने लागल्या तर तीन धावा तुम्हाला पळून काढाव्याच लागतील, अन्यथा आउट ऑफ द पार्क. दोन ऑप्शन. डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती यांनी सांगितलं की आयुष्य खूप खडतर आहे मित्रांनो, परंतु त्याचा मात्र तुम्ही जरूर त्याची सवय करून घ्या. या वेळेला करण्याचा प्रयत्न सुशीलने मात्र. या वेळेला हजार रुपये अंकित पाटील वैभव जाधव 500 रुपये. काय कमालीचं प्रदर्शन. आता जाऊ शकता क्या बात आहे. जबरदस्त हे पाटीराके आहेत. ही शान आहे. ही आनबान शान. प्रशांत गोवारी यांचे पिताश्री पोलीस दलात कार्यरत, खुश होत आहेत. जबरदस्त विकास जाधव, प्रकाश जाधव यांचे बंधू,
अशोक एडगा यांचे बंधू सुद्धा मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. काय जबरदस्त नजारा. जसा अमोल कासारने मात्र भातणेकरांची मणी जिंकली तसंच शिरवलीकरांची मात्र या ठिकाणी मणी जिंकणारा सुशील कॅच सोडले. चित्र रंग या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बांगड अप्रतिम तुमचं सुद्धा खूप खूप सॅल्यूट असेल तुम्हाला मानाचा मुजरा. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहिलं आणि जीत इलेव्हन अकलोली रुपेश बागी यांच्या चेहऱ्यावर थोडस नैराश्य परंतु पार्ट ऑफ द गेम. हार जीत आहेत. नदीला जसे दोन किनारे आहेत तसंच क्रिकेटमध्ये हार जीत हे मात्र दोन शब्द लपलेले आहेत.